तर चला सकाळी सगळं काम आवरलंय आणि आजचा बेत आहे भुईमुग काढण्याचा. जसं की भुईमुग खुरपायला एक दिवस आलो होतं पहा दोघी जणी, त्याच्यानंतर मध्ये आधी चक्र मारल्या पण आता काढणीला आलाय भुईमुग, त्याच्यामुळे म्हणलं चला काढून घ्यावा. तसं तर कालच फिक्स झालं, कालच प्लॅन झाला आमचा की काल काढून घ्यावा म्हणून, पण शेतामध्ये सगळा ओलावा होता त्याच्यामुळे भुईमुग काढता आला नाही आला. पण काल पण छान असं ऊन पडलं आणि आज पण पडलं म्हणून म्हणलं चला आता हात मारून घ्यावा. तर आता मागाच्यापासून अक्का आणि बाबा आमचे लवकर आले होते एक 8:30 वाजता, तर तेव्हापासून काढू राहिलेत. तर एवढा काढून झाला एवढ्या स्पेस मधला, हा तेच ना लय चिक्कल आहे त्याला, ते काही ते काढू राहिलेत. पण तरी सुद्धा काल जर काढला असता तर निघलाच नसता, डायरेक्ट खुडला असता शेतात इतका भयंकर. तर म्हणावा अशा दाखवते तुम्हाला अशा शेंगा निघल्यात, पण म्हणावा अशा नाही निघल्या, थोडेसे गिर म्हणजे चांगल्या प्रकारे गिर याच्यामध्ये निघलेत. तर हे पा अशा पद्धतीच्या निघल्यात, हे पा बाबा काढू राहिलेत सगळं आणि अक्का उपटून उपटून देऊ राहिल्यात. आमच्या संघ आमची स्वीटी पण आली फिरायला, लईच गवत झालंय एकदमच. तरी मध्ये किती खुरापलं होतं सगळं, तरी पण आलंच. हा रोजानी बाया लावली होती आम्ही, तरी पण एवढं म्हणजे एवढं गवत झालंय भयंकर याच्यामध्ये. भुईमुग कमी आणि गवतच जास्त आहे है का नाही. हा बांधू ना, पण काय झालंय का मग अक्का तुम्ही फक्त भुईमुग भुईमुगच उपता, हे राहू द्या गवत राहून द्या, मग जानकीला द्यायचं मोकळं सोडून कंपाऊंडच्या आत. सगळीकडे कंपाऊंड आहे त्याच्यामुळे जानकी ताईला आणून सोडल्याच्या नंतर मस्त मन मोकळेपणाने ती इथं चरण, त्याच्यामुळे तुम्ही गवत राहून द्या. तसंच फक्त भुईमुग भुईमुग उपता वाता होईन तेवढा, आता आम्ही पण उपटू लागतो जेवढा होईन तेवढा. मग कारण याला दोन माणसंच लागू राहिले आहे का नाही, एक लगेच उपटल्याच्या नंतर शेंगा काढायला आणि त्याला बाबाला तर झाडच दिसत नाही. बाबा म्हणजे मला तर झाडच दिसत नाही. मी बरा आहे आपला एकटा आपला बसल्या बसल्या भुईमुगाच्या शेंगा तोडायच्या आणि आपल्या तिकडे नेऊन टाकायच्या. मग आता याला वाळून द्यावा लागण, आता हे घरीच खायला ठेवावं लागणार आहे कारण मग आता अक्का आणि बाबा हे वाळव शेंगा वाळवल्याच्या नंतर मग घरीच बसल्या बसल्या फोडायचे आणि त्याच्यातलीच मग शेंगदाणे निघते घरच्या घरी विकत आणायची. थोडे दिवस तरी जरूरत नाही पडायची कारण की मध्यंतरी आमच्या नंदेने एक गुणी दिली होती शेंगदाण्याची, तर ती बरंच म्हणजे 1.5-2 महिने आम्हाला ती शेंगदाणे गेली. आणि ह्या शेंगदाण्याची भाजी पण एवढी टेस्टी लागते ना, हे की नाही ताई, म्हणजे त्या विकतच्या शेंगदाण्याची आहेत आणि ह्या घरच्या म्हणजे ह्या शेंगदाण्याची म्हणजे शेंगदाण्यामधल्या फरक भरपूर आहे आणि टेस्टला पण भारी लागतो. शेंगदाणा असं जरी खाल्लं ना साईज छोटा असतो पण टेस्टी असतो. सुट्टीबाई गवत खाऊ राहिली काय तू, मी तर जानकीला आणून सोडायचं डोक्यात होतं माझ्या, दूध तूच खायला लागली इथं. हा जानकी नाही स्वीटी मळ गेला काय. अक्का विचारते आज लई मळ गेला काय अक्काच्या भाजेत, तर तिला आंघोळ घातली प्रणवनी आणि रुद्रनी. आज रुद्राचा हाफ डे होता, रुद्राचा आणि आर्यांचा त्यांची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे लवकर आलेत मुलं सुद्धा. आणि मग आले आले तिला पहिले आंघोळ घातली, म्हणलं आंघोळ घातली की आज ऊन पडलंय त्याच्यामुळे चांगली वाळण ती. तिला कॉम नाही केला पण तुम्ही प्रणव आहे ना, कॉम करावं लागेल ना, नाही तर मग केस गळतीन तिचे. नाही गळत पण एक्स्ट्रा आंघोळ घातली की लगेच कॉम करून काढून टाकली. तर हे पहा उपटत उपटत इथं शंख भेटलाय, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात पहा. वाळू मध्ये लहानपणी असताना सगळे वाळू मधले वाळूवर ज्या वेळेस खेळायला जायचो त्यावेळेस अशा पद्धतीचे शंख सापडायचे, शंख मोजायचे सगळे किती झाले कुणाचे किती झाले. तर आम्ही असं खेळ खेळत होतो लहानपणी की कुणाचे किती झाले, डब्या घेऊन जायच्या घरून वाळूवर ज्या वेळेस खेळायला जायचो त्यावेळेस, आणि मग त्या डब्यांमध्ये एक 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 जसे जसे शंख सापडतील तसे तसे त्या डब्यांमध्ये भरायचे आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून बसायचं आणि मोजायचे प्रत्येकाचे एकमेकाने आणि ज्याचे जास्त भरतील ती विनर ठरवायचं असा पण खेळ होता. पण आता कशाची शंख आता कशाची वाळू, कारण आता वाळूचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे. वाळू ही नदी आणि आपल्या समुद्राच्या ठिकाणीच भेटायची, पण आता त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आजकाल सगळं कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये घरं बांधण्यासाठी सगळेजण कच्चाच वापर करू राहिलेत.
अरे मग हे दिवस तर गेले, आता हे आर्यन रुद्र हे झाले, यांना हे असे शंखाचे खेळ, असे शंख हे काय असतं, हे पण प्रकार वाळू मध्ये सापडते हे पण माहित नसं, नाही की नाही ताई? मला असं वाटतं आर्यनला माहित सुद्धा नसन काय वाळू मध्ये शंकर शंख सापडतेत म्हणून असे छोटे छोटे. हा प्रणव तुला माहिती, तू तुम्हाला तू सापडायचा शंख वाळू मध्ये असे नाही म्हणतोय बाई, तू कस काय नाही म्हणतो बाबा, नाही जे कोणत्या कामाला. हा त्याचे नाहीचे कोणत्या कामाला. हे पहा अशा पद्धतीचं सगळं भुईमुग वाळायला लागलाय सगळीकडं, त्याच्यामुळं घाई केली उपटायची. आता मला मी शेंगा बघितल्याच्या नंतर मी अक्कल म्हणला अजून आपण ठेवायला पाहिजे होता, कारण की हे जो छोटा छोटा भुईमुग व्हायला लागलो होता, मी म्हणलं अजून शेंगा पोचल्या असत्या, चांगल्या पक्क्या झाल्या असत्या, पण अक्का म्हणल्या नाही वरून सगळं त्याला असं वाळायला लागलाय, ठेवून पण काही फायदा नाही म्हणावा असा भुईमुग झाला नाही, गवतच जास्त पोचले वाढले आणि भुईमुख मात्र कच्चा राहिला आहे का नाही. आता भुईमुख गवत जास्त आणि भुईमुगच कमी अशी पद्धत झाली, आणि आता जर भुईमुख जर जास्त असला असताना एवढा मूड आला असताना उपटायला असं झालं असतं कधी होईना, आणि आता हे अशा शेंगा बघून मनच नाराज झालं का अक्का. आमच्या अक्कानी अगं बापरे बापरे त्यांना लय हात आहे असं रानातल्या कामाला, आता भुईमुग जर कधी जास्त असला असताना त्यांनी लई खुशी खुशी काम केलं असतं एकदम सणा 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 सणा. जाऊन जेवढा आहे तेवढा समाधानी राहा, जेवढा आला आहे तेवढा आहेच म्हणा, त्याला काय करणार आता वाढव वाढवणार थोडी माणूस, देवाची देणगी जेवढं दिलं तेवढं घ्या पदरात पाडून गपचूप आहे का नाही अक्का. आणि म्हणते एक गुणी सुद्धा होणार नाही, आणि अक्का आमच्या मम्मीला म्हणत होत्या की भुईमुख काढायला या, त्याच्यानंतर नंदू मावशीला बोलवलं होतं दोघींना, म्हणलं या तेच ना, आणि अक्का म्हणले इथं आले आले भुईमुख बघितले बघितले मी पंक्चर झाले डायरेक्ट दरी पण इथे एक भिजले बघ माझ्या तूर राहिले तर नेऊन नेऊन दिलं मी एवढं. हा बाबा पटापटा तूर हा. आणि आमच्या गावामध्ये जसं की पालखीची यात्रा भरती, तुळजापूरच्या देवीची जी पालखी असते ती जशी की गावोगावी सगळीकडे फिरून येते, जशी की आमच्या गावामध्ये पण एक दिवस त्या पालखीचा मुक्काम असतो, मग सगळे गावातले लोक दर्शनासाठी म्हणजे त्या आजूबाजूच्या गावातले लोक पण इथे येतात दर्शनासाठी, मग त्या दिवशी आमच्या गावामध्ये जत्रा भरती, म्हणजे आता उद्या आमच्या गावामध्ये पालखीची जत्रा भरणार आहे, त्याच्यामुळं सकाळ सकाळ 11 वाजेपर्यंत पालखी इथं असती गावामध्ये, आणि त्याच्यानंतर 11च्या नंतर ती स्थलांतर होती तिचं. ती मग तो कोणत्या गावाला जाती का ती बुरानगरच्या देवीच्या मंदिरात तिथं जाते आहे का नाही, करत करत तुळजापूरला जाते भिंगारला जाती मग घडवास. आमची ताई पाहू राहिली पपया, कारण की घरामध्ये सगळ्यांना पपई हा प्रकार खूप आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि हे जे पपईचं झाड आहे बघा फुलं पण किती आलेत तिला, आणि हे आपोआप आलेले पहा, जसं की हा जसं की मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण एका बरेच दिवस झाले तुम्हाला याची कहाणी सांगितली होती, तशी घरामध्ये जसं पपई कापली आणि अक्का आणि बाबा इकडेच होते शेतात बसलेले, त्यांना खायला बोलवलं बोलवलं तर ते म्हणे नाही आता तिकडं नाही येत तेवढ्यासाठी हातपाय धुवायचे आणि ते मग घरात यायचं, त्याच्यापेक्षा इथंच आण, त्यांनी इथंच बसल्या बसल्या खाल्ली आणि बिया इथंच टाकून दिल्या, तर त्याचं पहा एवढं मोठं झाड झाले आणि गोडलंही आणि गोडलंही शिवाय पहा गावरान पपई गोडलंही मस्त आहे. आता ऊन लई झालंय त्याच्यामुळे म्हणलं चला आता एक अर्धा पाऊन तासामध्ये हे पोहोचतील, त्याच्यानंतर मग सुरू करू आता जेवण वगैरे करायचं, तसं तर आज दोघींना उपवासच आहे, पण आता आर्यन रुद्रन ते घरी आलेले आहेत त्याच्यामुळे म्हणलं चला आता घरी जाऊ, बरासा म्हणजे थोडासा उपटू लागलो आम्ही आणि आता जातो दोघी पण. आणि पहा त्या दिवशीची अर्धवट राहिलेली पेंटिंग ही पण पूर्ण करायची आहे आम्हाला, आता बघू हिला कधी योग येईन जसं टाईम भेटन तसं येऊन कम्प्लीट करून जाऊ आम्ही. आता बॉर्डर तेवढी कम्प्लीट झाली होती त्या साईडची, खालची अर्धवट राहिली आणि डिझाईन तर अर्धवटच आहे, जसं पूर्ण होईल तशी फायनल, कारण ह्या गोष्टीला कसा वेळच लागतो, वेळेशिवाय काहीच नाही, कारण फास्ट काम करायचं म्हणल्यावर आणि डिझाईन मोठी ना भिंत मोठी त्याच्यामुळे जास्त टाईम लागणार, छोटी असती त्या दिवशीच आणली असती. हा तेच तर, पण छोटी असती तर त्या दिवशीच कम्प्लीट केली असती. गपची बस. हॅलो हॅलो ध्रुव. तर आमचा ध्रुव पण आला स्कूलमधून आणि त्याला जेवण वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर मोबाईल घेतला हातामध्ये, म्हणलं चला पाहू कशा कमेंट्स आल्यात काय आल्यात, आणि हातामध्ये घेतल्यास तुमच्या बाळा थांब पाच
तर हातामध्ये घेतलेस तुमच्या म्हणजे कॉमन कमेंट्स वाचल्या की ज्या की प्रत्येकाला असंच वाटतंय की आता जसं धंद्यावरून पण तुम्हाला समजलं असेल की मी आमची गुड न्यूज आहे का, आता त्याच्यावरच मला बोलायचंय आज. म्हणलं चला की पहिल्यांदा तुम्हाला उत्तर देऊन टाकावा, कारण की आत्ताच दुपारपर्यंत जर एवढ्या कमेंट्स त्याच त्याच कॉमन आल्यात तर संध्याकाळपर्यंत किंवा येत्या 2 दिवसामध्ये जसा व्हिडिओ पुढं पुढं सरकन तसं तशा किती कमेंट्स आहेत आणि त्याचं लिमिटच नाही राहणार. तर म्हणलं चला तर आता ताई तूच सांग. बऱ्याच जणांना असं वाटलं म्हणजे काही काही मी समजून सुद्धा घेतलंय की तशी गुड न्यूज जर असती तर भारतीताईने आपल्याला नक्कीच सांगितलं असती. काही ताईंनी असं पण मत मांडलंय की असली तरी पण लवकर कधी सांगायचं नसतं, उशिरा सांगायचं असतं. ते पण बरोबर आहे. ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या भरपूर पुढच्या. तर आता ताई सांगतो आहे का नाही, आता मला तर शब्दच नाही येत काही सांगायला. तर आता आम्हाला एवढंच कळे ना की आता आपल्या ज्या ताई कंटिन्यू व्हिडिओ बघतात तर त्यांना समजलं असं आता गौरी गणपती मध्ये एवढा डान्स वगैरे झाला असं काय असतं, तर मग हे सगळ्या गोष्टी नसतात बरोबर की नाही. तर अशी काही गुड न्यूज नाहीये. आणि आज ती तर सपोज आम्ही जरी खोटं बोललो असतो तुमच्याशी तर गौरी गणपतीच्या खेळांचे सगळे व्हिडिओ आपले आलेले आहेत, असे काही प्रकार मग तिने केलेच नसते आहे की नाही, म्हणजे डान्स वगैरे असं काही केलंच नसता. तर तसं काही नाहीये, अजिबात कुणाला काही वाटून देऊ नका. असं असलं तरी तुमच्यापर्यंत सांगितल्याशिवाय आम्ही राहणारच नाही, कारण आम्ही जे पण काय आहे ते सगळं ताईंना तुम्हाला मनमोकळ्यापणाने आम्ही सगळं रोज तुम्हाला सगळं काही सांगत असतो. आणि ही गोष्टी सांगणार नाही असं कधी होणारच नाही. आणि जरी म्हणजे नाही सांगितली ते थोडे दिवस नाही सांगणार, नंतर तर कधी ना कधी ती सांगणारच. ते काही झाकून ठेवायची किंवा गोष्ट नाहीये ती. जरी आम्ही 3 महिने लपवली, 4 महिने लपवली, तर 5व्या महिन्यात तर तुम्हाला कळणारच आहे. त्याच्यामध्ये काही एवढं तर असं काही नाहीये. परत मी पुन्हा सांगते आणि मध्यंतरी म्हणजे 1-2 कमेंट चं उत्तर द्यावा. तर आता कॉमन कमेंट्स एवढे आहेत की सगळ्यांना सगळ्यांचे उत्तर कसं द्यावा. म्हणलं चला हे व्हिडिओ मध्येच सांगावं आपण. आणि राहिला प्रश्न रोजच्या व्हिडिओंचे, तर बऱ्याचशा ताई म्हणतात की आता काल्याका ताईंची कमेंट्स मी वाचली आता की ताई तू केडगावला आली होते तुम्ही दोघे जणी, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं की मला आल्यावर अगोदर इन्फॉर्म करीत जा आणि मग मला भेटायची तुम्हाला भरपूर इच्छा आहे. पण मी जसे व्हिडिओ मध्ये काल पण सांगितलं की आमचंच फिक्स नव्हतं की आम्ही जाणार आहे की नाही जाणार. आम्ही कधीच ठरवून जात नसतो, अचानकच जात असतो. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे म्हणायचं आहे की आता रोज ताई व्हिडिओ बघतात तर त्यांनी म्हणजे म्हणतात की माझा चेहरा चुकल्यासारखा वाटतो, थकल्यासारखा वाटतो. तर ह्या हेतून तुम्ही म्हणजे तुम्हाला तुम्ही तो अंदाज लावला त्याच्यात काय हरकत नाही. पण खरंच तुम्हाला दिसत असेल तर कसं जसं वातावरणामध्ये किंवा आपल्या निसर्गामध्ये जसं वातावरण बदलतं तसं हे माणसाचं शरीर आहे, त्या शरीरामध्ये पण काही ना काही म्हणजे बदलाव होतच असतात. तशाच पद्धतीने थोडस नॉर्मल प्रमाणामध्ये जसं की त्या दिवशी पौलींसोबत मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, ताईंनी एकटीने ब्लॉग घेतला होता. तर त्याच्यानंतर त्या दिवशी पण कमेंट आले की असं वाटते स्वतःची गुड न्यूज आहे म्हणूनच हॉस्पिटलमध्ये गेली. तर असं काही नाही, बाकी पण 17-60 दुखणे असतात माणसाला, काही पण होऊ शकतात. तर जस्ट 1-2-3 महिने मिळून आमच्या दादींचं आम्हाला सांगणं असतं की मंथली म्हणजे 2-3 महिने मिळून तरी बॉडी चेकअप झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काय कमी जास्त झालं हे समजतं. तर तशाच पद्धतीची माझी एक टेस्ट मी केली होती, तर त्याच्यामध्ये थोडस नॉर्मल प्रमाणात मला ब्लड म्हणजे कमी सांगितलं डॉक्टरने, त्याच्यामुळे थोडस थकावटपणा या असं असल्या काही गोष्टी होतात. पण तुम्ही जे समजताय ते अजिबातच नाहीये, कारण काय झालं की त्यातल्या त्यात फौजी पण परत सुट्टी आले, तुम्हाला वाटलं की गुड न्यूज आहे म्हणूनच हे सुट्टी आलेत, पण नाही त्यांना डेंगू झालता म्हणून ते आरामासाठी आले होते. आणि त्याच्यानंतरची मी या कमेंटला जास्त उत्तर देऊ इच्छिते की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की स्वाती तू एकटी फिरती असं हे करती, हे तर म्हणजे इथून मागं पण मी एका व्हिडिओमध्ये उत्तर दिलं होतं. पण जसं की कालच्या व्हिडिओमध्ये थोडी जायच्या दिवशीच मी पित्राला गेले तर बऱ्याच ताईंना म्हणजे ते नाही आवडलं. तर नाही आवडलं तर आता कसं असतं की प्रत्येकाच्या जगत्याच्या घरची कहाणी ज्याला त्याला माहिती असते. आता मी जसं तिंदा सारखं सारखं मी म्हणते की फौजींना कुठे यायला आवडत नाही आणि जायला आवडत नाही, तसंच त्यांना आम्ही काल सुद्धा माझ्या मम्मीने त्यांना भरपूर फोन केले की तुम्ही सुद्धा या. आणि मेन म्हणजे की मी सुद्धा त्यांना फोर्स केला की चला आपण जाऊन येऊ. तर मी त्यांना हे पण म्हटले की मी नाही जात, आणि ताई हे पण म्हणते की मी एकटी जाते आणि आम्ही दोघं जातो तू नको येऊ, हे पण ती म्हटली. पण फौजींनी स्वतः ते म्हणले की तुम्हीच घरी नाही तुम्ही जा म्हणले, मलाच बाहेर जायचंय म्हणले, मित्रांबरोबर तुम्ही जा तुम्ही जा. तर मग ते म्हटले मीच थोडस बाहेर चालले कामानिमित्त, तर मग स्वतः म्हणलं चल एकटा थांबूस तरी येऊ जरा वेळ जाऊ. तर ज्याची त्याच्या घरच्या कहाण्या ज्याला त्याला माहिती असतात, आपण प्रत्येक सोशल मीडियावर सगळ्या प्रत्येक गोष्टी अशा सगळ्या नाही करू शकत. आता काल जर मी कालच्या व्हिडिओ मध्ये म्हणले असते
की भाऊजी मित्रांसोबत बाहेर गेले आणि मग म्हणून आम्ही पण दोघी जणी चाललो. मी जर असं सांगितलं असतं तर तिथे तुमच्या कमेंट्स अशा पण आल्या असत्या की भाऊजींना आजच जायचंय संध्याकाळी आणि त्यांनी तू स्वातीला टाइम द्यायला पाहिजे होता पण तरी पण दिला नाही, ती मित्रांसोबत निघून गेले. पण म्हणलं चला ते पण चाललेत म्हणल्यानंतर. आणि स्पेशली काय की आता घटस्थापनेचं नवरात्रीचं हे बरेचशे सगळे काम आमचे अगोदरच झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं निवांत होतो. आणि मेन म्हणजे ताई आजीची खूप लाडकी होती, आजी खूप मोठी खूप अष्ट होती जसं कालचे एवढे सांगितलं. त्याच्यामुळे आजीच्या दर्शनासाठी जाणं गरजेचं होतं कारण की जे फोटोज असतात पित्रांचे वगैरे ते वर्षानुवर्ष म्हणजे म्हणतात ना की ती घरामध्ये भिंतीमध्ये लावा भिंतीवरती लावा नाही म्हणून ते तसेच ठेवलेले असते. त्या पित्राच्या टायमालाच वरती निघते त्याच्यामुळे म्हणलं चला ते झालं. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे मला हे याच वाटते की अशी पण कमेंट्स आल्या की भारती तू मोठी असून तू म्हणजे स्वातीला नेमकं ज्या दिवशी भाऊजीला भाऊजींना जायचंय त्या दिवशी तू घेऊन गेली. आणि असं पण म्हटलंय की तू एवढं रडत बसती आणि एरवी भाऊजींना टाईम देत नाही दाजींसोबत आणि ताईंसोबत तर कायमच हिंडत असती, जिकडं जाय तिकडं सोबतच असती आणि मग भाऊजींना वेळ द्यायला पाहिजे होता त्या दिवशी. पण आता तेच जर बाहेर गेले आणि ते जर ते त्यांनाच जर आवडत नाहीये तर त्याला मी पण काही करू शकत नाहीये ना. कारण की हे पा ते प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. आता त्यांना नाही आवडत त्याला मी काहीच करू शकत नाही कारण की मला आवडतंय स्वभाव वेगळे असतात प्रत्येकाचे. ज्याच्या त्याच्या स्वभावात जे होते आनंदी मग्न खुश असतात. आणि प्रत्येकाचा सपोज ही भिंत आहे, त्या भिंतीचा वरचा रंग दिसतोय तुम्हाला कोणता आहे, अरे वा पिंक कलर आहे खूप छान आहे. हा पण त्या भिंतीच्या पाठीमागचा सीन तुम्हाला माहिती असतो काय नसतो. आपण समोर उपरी दिखाव्याला म्हणजे काय म्हणतो ना फ्लॅट होतो म्हणजे उपरी दिखाव्याला आपण पाहून खुश होतो पण त्याच्या बॅकग्राऊंडचा मागची एक काळा पडदा असतो, त्याच्या पाठीमागचं आपल्याला माहिती नसतं. वेळ आल्याच्या नंतर त्या गोष्टी आपाप सगळ्या खुलत जातात, हळूहळू सगळं माहिती होत जातं. तर सगळं काही आपण म्हणजे आम्ही शेअर करू शकत नाही असं असतं. आता काल जसं की स्वाती म्हणली असते की ते मित्रांबरोबर गेले तर पुन्हा अशा त्यांच्याबद्दल कमेंट्स आल्या असतात. ते का असं असतं फक्त तुम्ही 30 मिनिटाच्या किंवा 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जज करू शकत नाही का मी तिला नेलं किंवा ती माझ्याबरोबर आली किंवा मी तिला घेऊन फिरते असं नसतं. हा माझ्या जागी आता दुसरी असती तर म्हणली असती हे ठीक आहे तिच्या नवऱ्याला नाही आवडत तर आहे ना काय ना घरी मला काय घेणे मी माझं फिरते नवरा मुलांना घेऊन. म्हणजे काय असतं आहे माझी बहीण एकदम लेकराने सांभाळलेली आहे छोटीशी आहे ते पण म्हणतात जातात ते पण काय आहे की पूर्ण आपण आमच्यावरती डॉगांवरती डिपेंड येतं. तुम्ही करताय तुम्ही नेताय ठीक आहे. आता आम्ही जर नसलं त्यांनी पण एखाद्या वेळेस काय ना ही रुसली वगैरे असते तर घेऊन गेले असते. पण आता नेताय भाऊ वहिनी बरोबर जाती म्हणल्यानंतर त्यांना नाही आवडत तू जा ध्रुवला घेऊन जा असं आमच्या फॅमिलीचं आम्हाला माहिती की काय आहे काय नाही. तसं आणि मी जर आता हिला सोडून जर गेले तर त्यात पण बरेच जण म्हणणार एकटी एकटी फिरती वहिनीला टाकून फिरती म्हणजे असे पण म्हणणारे लोक आहेत. तर मला तेच सांगायचंय प्रत्येकाच्या याच्या मागं एक असतं काही ते आपण सगळ्याच असं सोशल मीडियावर सांगू शकत नाही. त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या कोऑपरेट करा आणि कमेंट्स करू नका की ज्या मनाला लागतील आमच्या. काही ताईंनी म्हटले की त्यात आपण असं 1 मिनिटं बोलतो सोडून देतो पण त्यांच्या मनाला किती लागल असे तुम्ही कमेंट्स करू नका. पण ठीक आहे ती आले आले मला तर एक प्रकार धक्काच बसला. एक तर ती प्रेग्नन्सीचे एवढ्या सगळ्या कमेंट्स कसं तर काही नाही ते येत. आणि त्याच्यानंतर ताईविषयी पण का भारती तू मोठी असून तू घेऊन गेली काही ताई तर रुसल्यात पण की मला अजिबात आवडलं नाही कारण असं नव्हतं करायला पाहिजे आता काही रडत बसती भाऊजी जोपर्यंत होते त्या तोपर्यंत तुला टाईम देता नाही आला आणि आता रडून काय फायदा आहे. पण आता काय की त्यांना नाही आवडत त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मी माझं तर मला आवडते म्हणल्यानंतर मी का माझं मन मारू आहे की नाही. आणि त्यातली त्यात आता ताई आणि दाजी आहेतच आणि कुठं जायचं ठरलं काही ठरलं तर आता यांना कुठं जायला नाही आवडत. एकटी हे करू शकत आहे ती घरात दुसरी जाव असती तर मग मी म्हणलं असतं उलट म्हणला म्हणजे प्रत्येकच सांगते मी माझंच नाही दुसरी जाव हा तुझीचा नवरा नाही जाऊ दे मग मी फिरते. पण मी माझ्या बहिणीला टाकून कुठं जाऊ शकत आम्हाला करमतच नाही ना. आम्हाला बऱ्याच जणी म्हणतात की तुम्ही माहेर आला सिंगल सिंगल जात जा पण आम्हाला नाही होत आम्हाला एक दिवस पण एक मीटिंग शिवाय होत नाही. त्याच्यामुळे आम्ही जिकडे जायचो तिकडं बरोबरच जातो आणि बरोबरच जाणार आमचं नवऱ्यांचं काही असो आमची जी दोघींची एकी आहे ती आम्ही शेवटपर्यंत अशीच ठेवणार कुणाला काय वाटायचं काय कसं वाटायचं. बरेचशा ताई याच्यामध्ये त्यांनी की ताई जाऊ द्यांना लक्ष नका देऊ निगेटिव्ह कमेंट कर नाही मॉरॅलिटी डाऊन होती ताई न काय होतं का पुन्हा एक काम करण्याचं ग्रुप डाऊन होतं की आपल्या मनी त्यांनी काही नसताना पण काही लोक असा विचार करतात. 27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण कुणाच्या फॅमिलीला किंवा कुणाला आपण जज अजिबात करू शकत नाही कारण सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर मांडता येत नाहीत. हो ब्लॉगिंगचं जरी चॅनल असलं आपलं ब्लॉगिंगचं तरी पण आपण सगळ्या गोष्टी मांडू शकत नाही आणि काही दाखवून नाही जमत ना आम्हाला जे शिकवता येईल तुम्हाला तुमच्यापर्यंत जे पोहोचवता येईल आम्ही तेच पोहोचवतो. पर्सनल फॅमिली मॅटर मध्ये जे पण काही चाललंय ते आम्हाला शेअर करायला नाही आवडत ना. पण आम्ही बरेचशा काही एखाद्या टॉपिकवर जास्त कमेंट्स असले तरी पण आम्ही बरेचसे 50% जे सांगायचं आहे
जे शेअर करायचं आहे ते आम्ही शेअर करतो, बरोबर की नाही? एका एखादी कमेंट जर त्या टॉपिकवर खूप आली तर आम्हाला वाटतं चला आमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहता आणि व्हिडिओ म्हणजे पाहता आणि कमेंट्स पण करता, तर आमचं पण कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या कमेंट्सचं तुम्हाला आन्सर द्यायचे, म्हणून आम्ही देतो. तर 10-20-30% करता करता आजकाल म्हणजे आम्ही सगळंच काही शेअर करायला लागलेलो, म्हणजे तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही देतो. आणि आम्ही म्हटलेलो आहे ना की आम्हाला कमेंटला रिप्लाय द्यायला नाही जमलं तरी पण व्हिडिओ मार्फत तुम्हाला आम्ही आन्सर देऊ असं आम्ही स्वतः म्हणलेलो आहे. मग आता तुमच्या ज्या कॉमन कमेंट्स आहेत त्याच्या जर आम्ही रिप्लाय नाही दिले तर परत तुम्हीच म्हणणार पुन्हा की तुम्ही तर म्हटले होते ना की व्हिडिओ मध्ये आम्ही रिप्लाय करत जाऊ पण मग का करत नाहीये. तर चला असो निगेटिव्ह कमेंटचं आम्हाला उत्तर द्यायचं नाहीये, पण ह्या ज्या कॉमेंट कमेंट्स होत्या त्या निगेटिव्ह नाही, पण ज्या की ताई बाबतीत आणि माझ्या बाबतीत की मी आता कशाला रडतीये जोपर्यंत आहे तोपर्यंत टाइम नाही दिला, जेवढा टाइम द्यायचा होता तेवढा त्यांना दिला, त्यांनी माझ्यासाठी दिला. आणि काय आहे की त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये कैद करून म्हणजे सगळीकडे पसरवायचं हे त्यांना मेन म्हणजे आवडत नाही, त्याच्यामुळे ते म्हणते जोपर्यंत मी फौज मध्ये आहे तोपर्यंत मी माझं काहीच म्हणजे व्हिडिओ मध्ये मी नाही येणार, नंतर जे पण काय आहे ते शेअर करू शकतो. एखाद्या वेळेस तुमचे मोठे दादी पण एखाद्या वेळेस ते पण आम्हाला किती त्यांना हे करावं लागतं, चला ना या ना ओधा बघा नाही तुम्हाला कमेंट आली बोला ना त्यावेळेस येतात, तर ते त्यांच्या कामामध्ये एक आहे तर आम्हाला तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय. नाहीतर असं सगळ्याच गोष्टी प्रत्येक शेअर करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे, चांगलं नाहीये. आणि निगेटिव्ह नाही म्हणताय ना, तुम्ही रोज आमचे ब्लॉग पाहताय रोज त्याला वेळात वेळ देऊन कमेंट्स करताय तर त्याचं एक तुम्हाला काहीतरी वाटलं, हा तुम्हाला काहीतरी वाटलं तुम्ही चांगल्या फिलिंग्सने चांगल्या हेतूने कमेंट्स केल्या, तुमच्या कमेंट्सला उत्तर देणं जरुरी समजून आम्ही उत्तर दिले, तर तुम्ही पण निगेटिव्ह नव्हते आणि आम्ही पण निगेटिव्ह नाही तसं कोणी विचार करू नका. हा पण तेच एक मत मांडलं की असं असं होतं आणि असं असं झालं म्हणून बाकीचं म्हणजे एवढं काही काही असं वाईट नका वाटू देऊ की आमच्या कमेंट्सवर हे दिलं अजिबात आम्हाला कुणाचं काही वाईट नाही वाटलं, पण आमचं जे आहे ना जे बॉन्डिंग किंवा जे आहे घडतंय तेच आम्ही खरं रियालिटी मध्ये सांगितलं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तर 25-20 मिनिटाचे व्हिडिओ द्वारे समजत नाही म्हणून एक मांडण्याचा प्रयत्न केला. तर इथं बघा एक मेशोवर नाही ना एक बेडशीटचं सेट आम्ही मागवलेलं आहे, तर काय झालं ना ह्याची कथा म्हणजे याची एक स्टोरी सांगते तुम्हाला मी की हा जो कॉम्बो आहे ना उडीसामध्ये ज्यावेळेस मी होते आणि केक क्लास घेत होते तर त्यावेळेस गुरु पौर्णिमाच्या दिवशी ना तिथल्या ज्या माझी बॅच होती त्यांनी मला गिफ्ट दिलं त्याच्यातला दुसरा कलर होता तर मला तो फार आवडला, पण मला ते माहीत नव्हतं की त्यांनी मेशोवरनं म्हणजे ते मागवलेलं आहे, तर त्या दिवशी मी सहज पाहत होते तर मला तो सेम तिथे दिसला म्हणून म्हटलं ऑर्डर करून पाहावा. तर कसा आलाय पहा तुमच्या एकटाच मी अनबॉक्सिंग करते, याला मी खोललं नाही आज, कशी क्वालिटी काय आहे ते बघूयात आपण. ड्रेस लय भारी आहे. ड्रेस नाही आहे ध्रुव, ते काय ती बेडशीट आहे. तर मला असं वाटतं छान आहे बरं का क्वालिटी, पण पिलो आपल्या याच्यामध्ये बसणार नाही, याच्यामध्ये स्पॉन्ज वगैरे आहेत बघा, पिलोची साईज थोडी छोटी आलेली आहे विथ दोन ह्या कुशन सुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा, छोट्या छोट्या एकदम बेड कुशन आहे त्या. कितीला मागवली अगं बघ ना, पण साईज कशी आली ही मोठी आली आणि हे छोटं आलं आहे ना, हा ना, मग ते कसं असतं आपलं घ्यायचं असंच आहे मग ते क्वालिटी नाही. आता हे जर कुशन बघा दोन्हीची साईज कशी वेगळी वेगळी दिलेली आहे त्यांनी, उशासाठी पण आपल्या कुशन मोठ्या मोठ्या ह्या बसणार नाहीत, खालच्या मुलांच्या रूमच्या याला बसू शकतात ह्या, पण आपल्या बेडरूमच्या वरच्याला नाही बसणार. पण हे व्हाईट कलर म्हणलं ना मुलांच्या रूम साठी अजिबात ठीक नाही, तुला आवडतं पण आता कसं मुलं लगेच खराब करतात ना, त्याच्यामुळे डार्क कलरच मुलांच्या बेडवर कधी पण पाहिजे जेणेकरून मळवत नाही. तर आहेच, पण कसं लाईट कलर असले ना की रूम फ्रेश वाटतो असं पाहायला, माझ्याकडे जेवढ्या पण बेडशीट आहेत तेवढ्या सगळ्या लाईट येतात, छान आहे, क्वालिटी चांगली आहे, याची कॉटन आहे आणि 700 रुपयाच्या अकॉर्डिंग जर 700 मध्ये छान इतकं मस्त बेडशीट, 700 का 699 हा दोन हे आणि ह्या दोन पिलो जर मिळतात तर चांगलं आहे म्हणजे माझ्या मते तरी. त्यांचा कोणचा कलर बघू ना, त्याच्यात पण व्हाईटच आहे चांगलं, म्हणजे क्वालिटी चांगली आहे, फक्त त्या ज्या कुशन आहेत ना त्या थोड्याशा अशा हे आलेल्या आहेत ते नाही. आता दुसरी ओपन करते मी, दुसरं अनबॉक्सिंग करते, दुसरं कसं आहे आपण त्याच्यात पण हे पिलो, हा त्याच्यात पण पिलो आहे. ध्रुव आमचं गाणं म्हणतो, याच्यात पण दोन कुशन आहेत बघा, त्याला पण चैन वगैरे अशा पद्धतीचे आहे आतमध्ये अशा कुशन्स आहेत.
या दोन आहेत का सारख्या, आणि याचे पण पिलो बघा हे असे आहेत, पण हा कलर असा पिवळट का वाटतोय ग, मला तर व्हाईट दिसलो आता, ऑफ व्हाईट आहे तो, आणि एवढा बरोबर वाटत जाऊन द्या आता, काय वापरा वापरा पण ते काय नाही होत वापरा, ठीक आहे काय, चार पाच वेळा आतरून क्वालिटी चांगली पण ही पण तेवढ्याची शिव, त्याचे काहीतरी बॅग बिग शिव मग आपण, आपल्याला बॅग येतात ना शिवता फॉर्म टाकून, एवढा वेळ कोणाकडे, हा ना ते तर वेळेचे तिथले कमतरता आहे ना आपल्याकडे, आम्ही ताईनी पण भरपूर बॅग शिवलेले आहेत, आणि मी पण ते पर्स बॅग आर्मी क्वार्टर मध्ये असताना हे उद्योग सगळे हो जुन्या कपड्यांच्या बॅग वगैरे लय शिवलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्या भाजीपाल्याला पण मोठ्या मोठ्या त्या बॅग पण भरपूर शिवलेल्या आहेत का, आणि हे अशा कॉटनच्या कपड्याच्या एवढं भारी होतात ना, म्हणजे साध्या मशीनवरच पण इतक्या छान, त्याला कुणी म्हणणार पण नाही की हे घरी शिवलेले आहेत म्हणून, जसं काही रेडीमेडच आहे त्याला काढाने लेस बीस खाली फ्रिल बिल टाकून एकदम मस्त होतं, पण एवढं आहे की जसं हे उशांच्या आतमध्ये फॉर्म टाकलाय ना त्यांनी, फॉर्म टाकला का जाड होतं पहा, तसंच त्या बॅगमध्ये सुद्धा फॉर्म टाकायच्या, त्याच्यानंतर विकत चैन आणायच्या, त्या चैन बसवायच्या, म्हणजे एक रेडीमेड सारखीच बॅग होती, पण आता काय झालंय टायमाची कमतरता पडली कमी पडली, त्याच्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी, तर आता बघू एक मला वाटतं 600 आणि एक 700 रुपयाच्या अशा आहेत, मला एक्झॅक्ट आता प्राइस लक्षात नाही, पण प्राइसच्या अकॉर्डिंग क्वालिटी चांगली आहे, कलर्स पण आहेत अवेलेबल, घेऊ शकता, फक्त त्या पिलोचा थोडासा प्रॉब्लेम आहे, छोटी आणि एक मोठी आलेली, कारण याला लय दिवस झाले मागवलेलं, तिने हे येऊन मम्मीच्या तिथं पडलेलं होतं, कारण इकडे गावाला असतं मी, हा गावाकडे पिलोच बसणार येतच नाही पार्सल आमच्या, त्याच्यामुळे आम्ही काही पण मागवायचं ठरलं तर मग तिथं मागवत असतो मम्मीकडे, आणि मग तिथे मला असं वाटलं की ही फ्रेश व्हाईट दाखवली होती त्यांनी, पण येताना बघा अशी ऑफ व्हाईट म्हणजे पिवळसर बना आलाय, तर मला ही नाही आवडली ती आवडली, तर ही बघू मुलांच्या रूम मध्ये टाकू, चला आता व्हिडिओ लय मोठा होईल, आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करूया, उद्या पुढची काम पुढे राहील, चला भेटूयात, तुझी बेडशीट तुला देऊ, तुला देऊ, चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, बाय 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 बाय, आज ध्रुव बाय करतोय ब्लॉगची एंड सुद्धा.